जो है ना अपन इनको साथ देंगे। नमस्कार, सबस्क्राइब करा ती चा सागर न्यूज। आज रमजानच्या अनुषंगाने सांगली शहरात मुस्लिम बहुल भागात मुस्लिम मौलवींना घेऊन त्यांच्या वतीने घरात राहूनच रमजान रोजा साजरा करावा असं हवं। सांगलीच्या पोलीस अपर अधीक्षक सौ मनीषा डुबुले मॅडम यांनी केले। सर्व मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे रमजान ईदच्या मुबारकबाद आम्ही देतो। आज आपण COVID-19 पार्श्वभूमीवरती शहरातील विविध चौकांमध्ये जे मौलवी आहेत, मुफ्तीज आहेत, त्यांनी स्वतःहून आपल्या लोकांना आवाहन केलेलं आहे की कुणीही मस्जिदमध्ये नमाजसाठी यायचं नाही आहे, किंवा आपल्या घराच्या छतावर अगर पार्किंगच्या साईट्सवरती देखील नमाज पडायचा नाही आहे। प्रत्येक व्यक्तीनं आपल्या घरामध्ये राहून जी काही आपल्याला दुवा मागायची आहे की हा COVID-19 लवकरात लवकर संपू दे, याच्यासाठी आपल्या घरातच राहून नमाज पडायचा आहे अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर त्यांनी सोशल डिस्टन्सिंग जे काही मेंटेन करायचं आहे, तरावीसाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये मस्जिदकडे यायचं नाही आहे, किंवा ज्या इतर आनुषंगिक सर्व सूचना ज्या आहेत ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं आणि सामूहिकरित्या कुठंही उपलब्ध नाही होऊ न देणं, याच्यासाठीच्या सर्व मौलवींनी आपापल्या एरियाजमध्ये सूचना दिल्या। लोकांनी देखील त्या ऐकलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं आपण कारवाई करू असं सांगितलेलं आहे।